हॅलो नमस्कार, मी जनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज एक अजून एक वेगळा टॉपिक मी घेऊन आलेले आहे, तोही आपल्याशी निगडीत. खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात म्हणजे आपल्या लेडीजच्या बाबतीत की ज्यामध्ये हार्मोनल बॅलन्स असणं खूप गरजेचं असतं, नाहीतर मग ताणतणाव चिंता करत राहतो, चिडचिड करत राहतो. आणि मेनली हे मासिक पाळीच्या दरम्यान तरी जास्त होतं, तसे आपले मूड स्विंग्स हे जास्त होत असतात. खूप साऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, त्याचाही ताण असतो. जॉब असू देत, घरची कामं असू देत, मुलांचं असू देत, बाहेरचं असू देत, इकडचं तिकडचं सासर माहेरा सांभाळणं असू देत, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवला ठेवता आपला हार्मोनल बॅलन्स बिघडून जातो. आणि इम्बॅलन्स झाला की मग खूप साऱ्या गोष्टी म्हणजे दाढी वाढणे, त्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स, केस जाणं, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी अशा होत राहतात. आणि ह्या गोष्टीसाठी आपण स्वतःकडे काळजी देणं तर दूर, आपण बघत सुद्धा नाही की ह्या गोष्टी का घडतात. आपल्या आयुर्वेदामध्ये जर म्हटलं तर शतावरी आणि अश्वगंधा ह्या दोन अशा गोष्टी आहेत, जसं की अश्वगंधाला क्वीन ऑफ हर्ब किंग ऑफ हर्ब्स म्हटलं जातं आणि शतावरीला क्वीन ऑफ हर्ब्स म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही गोष्टी खूप उपयोगी आहेत. आज मी शतावरीबद्दल बोलणार आहे, कारण शतावरी असं आहे की आपल्या लेडीजच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती मदत करते. यामध्ये असे गुण म्हणजे अँटी ऑक्सिडंट्स तरी भरपूर प्रमाणात भरलेले आहेत ज्याच्यामुळे, आणि फायटोकेमिकल्स सुद्धा आहेत की ज्याच्यामुळे आपली आरोग्य तरी चांगलं राहतंच, त्यासोबतच आपल्याला म्हणजे इम्युनिटी सिस्टीम जी आहे ती बूस्ट सुद्धा करतं, प्रतिकार शक्ती वाढवतं. त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे बॅलन्स करू शकतो. खूप सारी कामं सुद्धा आपल्याकडे असतात तर ती कामं सुद्धा आपण अगदी व्यवस्थित करू शकतो. स्ट्रेस जो असतो किंवा चिंता असते तर ती सुद्धा दूर करायला मदत होते. शतावरीमध्ये कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, कॅल्शियम ह्या गोष्टी आहेत ज्या की आपल्या लेडीजच्या प्रत्येक स्टेजमध्ये म्हणजे अगदी लहान मुलींपासून, टीन एजपासून, तरुण वयात, लग्न झाल्यानंतर आणि म्हाताऱ्यात ह्या सगळ्या स्टेजमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. अशी काहीतरी गोष्ट आपल्याला हवी असते जी आपल्याला नेहमी एनर्जेटिक ठेवेल, नेहमी निरोगी ठेवेल आणि आपला हार्मोनल बॅलन्स जो आहे तो नेहमी राखला जाईल. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला झेलाव्या लागतात, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हटलं की जसं पिरियड्समध्ये होतात हार्मोनल इम्बॅलन्स आणि आपल्याला कधी कधी खूप राग येतो, कधी कधी खूप चिडचिड होते, कधी कधी रडावं असं वाटतं, तर ह्या सगळ्या गोष्टी यामुळेच घडतात. शतावरीचे फायदे तसे अनेक आहेत. तुम्ही कंझ्युम सुद्धा करू शकता किंवा तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय सुद्धा करू शकता. खूप सारे स्किन केअर सुद्धा यामुळे म्हणजे स्किन केअर प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा इन्क्लूड शतावरी आहे, किंवा कंझ्युम करण्यामध्ये सुद्धा खूप फायदेशीर ठरतं. सध्या राजश्रीसाठी आम्ही ही यूज करतो लॅक्टेशनसाठी, कारण खूपदा ऐकलं तुम्ही असेल की शतावरी घेतल्याने, कंझ्युम केल्याने लॅक्टेशनला फायदा पडतो, दूध वाढतं आणि त्याच्यामुळे मुलांचं सुद्धा पोट भरलं जातं. तर सीझर झाल्यानंतर काही मुलींना दूध लवकर येत नाही, तर अशावेळी शतावरी खूप 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 महत्त्वाची ठरते. तर राजश्रीने सुद्धा घेतलेलं आहे, तुम्ही कदाचित तिच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला सुद्धा मिळेल. माझ्याकडे हे नेचर शुअरचं शतावरी पावडर आहे आणि ह्याची म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही पावडरचं पॅकेट आहे पूर्ण, आणि त्यानंतर यामध्ये त्यांनी एक असं लिफलेट सुद्धा दिले की कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी शतावरी उपयोगी होऊ शकते किंवा कंझ्युम आपण कसं करू शकतो. नेचर शुअरची ही जी शतावरी पावडर आहे याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि व्हायटॅमिन ई आहे, ज्यामुळे जे की आपल्या बॉडीमधील गुड कोलेस्ट्रॉल जे आहे ते राखतं चांगलं, आणि त्यानंतरच आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्सची ॲक्टिव्हिटी वाढून डायजेशन पाचन क्रिया सुधारायला मदत करतं. आपल्या फर्टिलिटीसाठी म्हणजे आपण जर मुलं कन्सिव्ह करण्यासाठी जर प्रयत्न करत असो त्यामध्ये सुद्धा उपयोगी पडतं. स्ट्रेस लेवल कमी करायला मदत करतं. यामध्ये सॅपोनिन आहे जे की स्ट्रेस लेवल आहे ना तर ते रिड्यूस करायला मदत करतं आणि इस्ट्रोजन लेवलना वाढवतं, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे हॅपी हॅपी वाटतं, आनंदी वाटतं, हॉर्मोन्स जे आहेत ते राखायला मदत करतं. त्यानंतरच आपल्याला पिरियड्स जर आपले रेग्युलेट व्हायचे असतील तर त्यासाठी सुद्धा मदत करतं. आपल्याला क्रॅम्प्स येतात, ब्लोटिंग होतं, त्यानंतर कधी कधी खूपच असं पोट फुगल्यासारखं वाटतं आणि ते खूप त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला शतावरी हेल्प करते. तर नेचर शुअरची ही जी शतावरी पावडर आहे, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता की ॲडेड प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, कलर्स नाही आहेत, केमिकल्स नाही आहेत, नॉन GMO आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि असं काही कंझ्युम करायचे की नेचरशी रिलेटेड असेल आणि तुम्हाला त्याचा फायदा पडेल. नेचर शोचे खूप सारे प्रोडक्ट्स मी नेहमी दाखवत आलेले आहेत कारण ते मला नेहमी ट्रस्टेबल वाटलेत. आणि याच्यासोबत हे जे लेटर दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये क्लिअर होऊन जातील की प्युरिटी आणि ऑथेंटिसिटी आहे यामध्ये. तर जसं मी स्किन केअरसाठी खूप साऱ्या गोष्टी यूज करत असते आणि आपण तुम्ही नेहमीच म्हणता की आपण आयुर्वेदावरती भरोसा ठेवायचा, तर हे सध्या माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये होणार आहे स्टार्ट आता आणि मी ते दाखवेन सुद्धा तुम्हाला. तर मग आजचा हा व्हिडिओ होता याबद्दल की शतावरीचे फायदे काय आहेत आणि कोणती गोष्ट आपण घेऊ शकतो.
पॅच टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्हाला शतावरी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरना सुद्धा कन्सल्ट करू शकता, त्यांना विचारून कंज्युम करू शकता की हे माझ्यासाठी करेक्ट ठरेल का. स्किन केअरसाठी तरी आयुर्वेदिक गोष्टी ज्या आहेत त्या जास्त करून तुम्हाला साईड इफेक्ट देत नाहीत, तर स्किन केअरसाठी तर हे मला वाटतं की कन्फर्म करू शकतो. ह्या प्रॉडक्टचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन हजर राहीन. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.